होणारे या बाबतीत आजपर्यंत कोणी लोकप्रतिनिधींनी याच्यात भाग घेतलेला नाही आहे, त्यामुळे मला हा भाग इथं वाटलं की आपण हा भाग घ्यायला पाहिजे, हा विषय घ्यायला पाहिजे, आणि त्याप्रमाणे मी सर्वांना या बाबतीत प्रयत्न केलेला आहे. यासाठी केंद्र लेवल आणि राज्य लेवलचे जे प्रतिनिधी मंत्री लोक आहे यांनीसुद्धा याच्यात बैठक घेऊन हा भाग प्रकल्प लवकरात लवकर मंजूर होणं फार महत्त्वाचं आहे. या नवीन रेल्वे मार्गामध्ये किती गावांचा समावेश होऊ शकतो? या गावांमध्ये कमीत कमी 200 गावांचा कमीत कमी यांचा फायदा होणार आहे. तरी हा मार्ग अत्यंत होणं फार महत्त्वाचं आहे अशी माझी कळकळीची विनंती आहे. हे माझं एकट्याचं काम आहे या दृष्टीने जे लोकप्रतिनिधी आहे केंद्राचे आणि राज्याचे यांनीसुद्धा याच्यात सहभाग घेऊन याच्यात महत्त्वाचा त्यांनी भाग घ्यायला फार महत्त्वाचं आहे अशी त्यांना माझी कळकळीची नम्र विनंती. माझे नाव वसंतराव माधवराव पाटील, माजी सैनिक, मुक्काम पोस्ट नांद्रा, तालुका पाचोरा, जळगाव जिल्हा. मी आर्मीमध्ये वायरलेस डिपार्टमेंटला 23 वर्ष नोकरी केली. नोकरीच्या दरम्यान मी चीनचं युद्ध, पाकिस्तानच्या दोन्ही युद्धात भाग घेतल्यामुळे मला 9 मेडल्स बक्षीस मिळालेले आहे. तिथून सर्व्हिसमधून रिटायर झाल्यानंतर मी समाजसेवा चालू केली, कारण माझे वडीलसुद्धा स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांच्या प्रेरणेनेच मला हे समाजसेवेचे एक शिक्षण मिळालं आहे. मला मी समाजसेवा चालू केलेली या माध्यमातून मी एक वीर जवान प्रवासी संघटना स्थापन केलेली संस्था रजिस्टर झालेली आहे आणि यामार्फत मी काही उपक्रम घेत असतो. याच्यातून एक मागणी केली की नवीन रेल्वेची मागणी केली, जामनेर ते नवापूरपर्यंत रेल्वेची मागणी केली. ती अशी आहे की जामनेर, लोहारा, आसनखेळा, नांद्रा, मायजी, निपाणे, खासोदा, पारोळा, धुळे, साखरे, नवापूर अशी रेल्वे लाईनची मागणी केली. ही रेल्वे लाईन जर झाली तर याचा पुष्कळ मोठा फायदा पब्लिकला होणार आहे. याचा सर्वांगीण विकास म्हणजे फार व्यापारासाठी याचा फायदा होणार आहे आणि हजारो लोकांना काम धंदा मिळेल, काही कित्येकतरी लोकांना परमानंट नोकऱ्या